माझा देना बँकेतील मित्र नटवर्य माधव खाडीलकर, कलावंत म्हणून आम्ही दोघे एकाच वेळी देना बँकेत रुजू झालो. बँकेने आमची बसण्याची व्यवस्था एकाच केबिनमध्ये केल्यामुळे बँकेत आकडेमोड करता करता नाटक, कविता व गजलेवर चर्चा होत असे. मला मराठी गजलेकडे वळवणाऱ्या पार्ल्याच्या दोन व्यक्ती आहेत, एक रवींद्र पिंगे व दुसरे माधव खाडीलकर. 15 दिवसांपूर्वी मी खाडीलकरांना माझा नवीन प्रकाशित झालेला गजल संग्रह गजल सोहळा व यूट्यूबवरील माझ्या संगीतबद्ध गजलांच्या लिंक पाठवल्या होत्या. 9 दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला व माझ्या गजलांची फार प्रशंसा केली. अशा या लेखक, दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता असलेल्या मित्राशी संवाद साधतो आहे. माधवा, सांगली सोडून तू दिल्ली गाठलीस अन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून तू निष्णात कलावंत होऊन बाहेर पडलास. नंतर जर्मनीला जाऊन जागतिक नाटकांचा सुद्धा अभ्यास केलास. अनादिमी अनंतमी करत असतानाच तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नाटक लिहिण्याचा विचार माझ्यासमोर मांडलास. आपण माईसाहेब आंबेडकरांशी संपर्क साधला, परंतु माईंच्या प्रकृतीमुळे हवी असलेली माहिती आपल्याला मिळाली नाही आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नाटक लिहून सादर करण्याचे तुझे स्वप्न अधुरेच राहिले. माधवा, तुझ्या जाण्याने तुझं रूपस्कंध जरी संपलं असलं तरी तुझं नामस्कंध अजरामर आहे. जोपर्यंत मराठी नाट्यसृष्टी आहे तोपर्यंत तू आठवला जाणार आहेस. मुंबईतल्या सर्व नाट्यगृहांमध्ये तुझा धारदार व करारी आवाज गुंजारव करणार आहे. माधवा, तू बोलणार आहेस आमच्याबरोबर ओंकार व वेदशीच्या मुखातून. तू हसणार आहेस आमच्याशी तुझ्या नातवंडाच्या हसण्यातून. तू व्यथित होणार आहेस आशाताईंच्या ओघळणाऱ्या अश्रूतून. माधवा, ओंकार तुझी नाट्य परंपरा सदैव चालूच ठेवणार आहे. खंत एवढीच आहे की तुम्हाला कविवर्य अशी मारलेली हाक यापुढे मला कधीच ऐकू येणार नाही. माझ्या गजलेसंबंधी तुझी शाबासकीची थाप माझ्या पाठीवर यापुढे कधीही पडणार नाही.